8 जुलै 9 जुलै पर्यंत पुन्हा आणखीन खूप पाऊस पडणार आहे. ज्या भागात पाऊस पडला नाही तिथे देखील पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज देखील सगळ्यांनी लक्षात घ्यावा. तसेच आणखीन सर्वांना एक सांगू इच्छितो की सर्व शेतकऱ्यांनी 11-12 ह्या दोन 11-12 जुलै दरम्यान तुम्ही काय करा, तुम्ही तुमचे शेतीचे कामे अटकवून घ्या. कारण की तुम्हाला एक आणखीन एक महत्वाचा अंदाज सांगणार आहे, ते राज्यामध्ये 13 जुलै ते 17 जुलै म्हणजे 13 जुलै 2022 13, 14, 15, 16, 17 जुलै दरम्यान राज्यामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे आणि हा पाऊस मुंबईला देखील अतिवृष्टी होणार आहे. मुंबईकरांनी देखील सतर्क राहण्याची गरज आहे. तसेच पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांनी सतर्क राहू नये, कारण की पूर्व विदर्भात देखील 13 जुलै ते 17 जुलै दरम्यान अतिवृष्टी होणार आहे, म्हणून त्यांनी देखील सतर्क राहा आणि आपण आपल्या पिकाचं संरक्षण करा आणि स्वतःची देखील काळजी घ्या. आणि तसेच सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनो की सगळ्यांची पेरणी होणार आहे या पावसामधून. आता 5 जुलै पासून ते 17 जुलै पर्यंत कोणी शेतकरी वंचित राहणार नाही, सगळ्याची पेरणी होऊन जाणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा आणि आपण आपल्या पिकाचं संरक्षण करावे. सध्या पाऊस, मला एक फोन आले होते की वैजापूर तालुक्यामध्ये पाऊस नाही, तर वैजापूरच्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी एक लक्षात घ्यायचं की तुम्हाला शुक्रवारीमध्ये जवळपास 7 आणि 8 तारखेला तुमच्या भागामध्ये खूप पाऊस पडणार आहे, तरी तुम्ही देखील हा अंदाज लक्षात घ्यावा. आणि तसेच काय झालं, उत्तर महाराष्ट्रामध्ये एक पाऊस कमी आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी चिंता करू नये, कारण की उत्तर महाराष्ट्रामध्ये 6 जुलै 7 जुलै 7 आणि 8 जुलै दरम्यान खूप पाऊस पडणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त नंतर समजा 13 जुलै ते 17 जुलै या दरम्यान देखील खूप पाऊस पडणार आहे. तुमची सगळ्याची पेरणी होणार आहे आणि तुमच्या सगळ्या पिकाला जीवदान भेटणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी. धन्यवाद.